येऊन जाऊन तुला फक्त एकच विषय मिळतो का माझ्या लग्नाचा? सतत आपला तोच विषय. तुला माहिती आहे ना अजून मी शिकते. ऍक्च्युली आपण दोघेच डॉक्टर्स रूम मध्ये बोलत होतो ना, आणि यश आला आणि आपलं बोलणं अर्धवट झालं. ते सांगायचंय मला पुढच्या महिन्यात. यश, मला वाटतं संसारेंच्या लिगल टीम बरोबर पण आपली एकदा मीटिंग व्हायला पाहिजे. त्याचं काम खूप फास्ट आहे, म्हणजे आपण मेल केला की अगदी प्रॉम्प्टली उत्तर येतं. खूप प्रोफेशनल माणसं आहेत ती. यश, हाय. हॅलो मॅम. असीम सरांना बघितलं का? नाही मॅम, बट बहुतेक ते जनरल वॉर्ड मध्ये असतील. ओके, थँक्यू. डॉक्टर अंजली, बरं झालं तुम्ही इथेच भेटलात, मी तुम्हाला शोधत होतो. काय झालं सर? तुम्हाला एक चांगला जोक सांगायचा आहे. चांगला? हा, म्हणजे मी जोक सांगतो, चांगला की नाही तुम्ही ठरवा. ओके. तर फिजिक्स आणि बायोलॉजीच्या टीचरचं अफेअर होतं, पण काही दिवसातच त्यांचं ब्रेकअप झालं. का झालं सर? का झालं? अहो, केमिस्ट्री नव्हती ना त्या दोघांमध्ये म्हणून. वा, फिजिक्स आणि बायोलॉजीच्या टीचरचं ब्रेकअप झालं कारण त्यांच्यामध्ये केमिस्ट्री नव्हती. वा, छान आहे हा, आवडला. काय काय छान आहे, आम्हाला पण कळेल जरा. ब्रेकअप झाले. हा, ब्रेकअप झालंय. बायोलॉजी आणि फिजिक्सच्या टीचरचं ब्रेकअप झालंय. का? केमिस्ट्री नव्हती ना दोघांमध्ये. छान आहे सर. आत्ताच यशस्वी सरांनी खूप छान जोक सांगितलाय. आवडला ना तुला? हो. तुम्हाला? मला तर माहितीच असणार, मला तर सगळं माहितीये. म्हणजे यशनी जे जोक सांगितले मला माहितीये. काय ना, यश जेव्हा मला जोक सांगायचं मी लिहून घेतो. झालं, संपले जोक. चला कामाला. कामा सगळीकडे प्रसन्न वातावरण एकदम. लय भारी. मी पण निघतो. हो, तू त्या केस बद्दल सांगितलं होतं ते बघतो मी. हा, ओके. केमिस्ट्री. केमिस्ट्री. आई, काय झाली आहे भाजी? मस्त. माझं पण आज खूप ओव्हर रेटिंग होणार आहे. अरे बा, भरपूर जेवा. तुमचं काय डायटिंग सवय आहे का? वर बघ, वर बघ. म्हणजे बंद होईल. एक मिनिट, एक पाणी. अचानक कशी काय उचकी लागेल? यश, इतकं सगळं करून उचकी थांबत नाहीये, म्हणजे नक्कीच कोणीतरी आठवण काढतय बरं का आसिमची. नाही आहे, काही नाहीये. हो ठीक आहे, मी एवढं लाजायला काय झालं त्यात? अगं, मी कुठ लाजतोय? नाही, मग सांग मला कोण आहे ती मुलगी. काय तुझं काय? म्हणजे कसं काय? म्हणजे सांग की आत्ता बोलणार होतास ना तिच्याशी, बोललास का? माझ्या आणि तुझे प्रश्न थांबतच नाहीये. अरे, मग आईच्या प्रश्नांची उत्तरं दे ना. हा, म्हणजे तुझ्या उचक्यांचं माहित नाही, पण आईचे प्रश्न नक्कीच थांबतील. हो नाही बघ की. यश, तुला सांगते, मला हा म्हणाला होता की मला तिला वेळ द्यायचा आहे. असे मग अजून किती वेळ द्यायचा रे? काही पुढे प्रगती होणार आहे की नाही? होईल होईल, मन में है विश्वास, पुरा है विश्वास. अरे अरे दादू, आई, ऍक्च्युली याने विषय टाळला नाही. दादूला पहिल्यांदा इतकं इम्बॅरेस्ड आणि ऑकवर्ड बघितलंय मी. तुला असायची गरज नाहीये, तुम्ही दोघही भाऊ सारखेच आहात. एरवी इतकी हुशारी मिरवता, मुलींचा विषय घडला की गप्प का रे? आता तू माझ्यावर घसरू नकोस. मग काय, आपलं जे काही बोलणं झालं होतं ते काही पुढे प्रगती झाली की नाही? बोललास की नाही? नाहीच. ते ऍक्च्युली मला कळत नाहीये की मी
काय करू? अरे कळत नाही म्हणजे आता मी सांगायचं का दरवेळेला हे बोल ते बोल काय यश सगळं मी सांगायचं तुला स्वतःला सावकाश पोट भरलं अरे अचानक पोट भरलं आलोच हा सुद्धा पळाला वेडीत बाबा ही दोन्ही मुलं हॅलो हा बोला जयश्रीताई काय म्हणतात यशस्वी सर नाही नाही बोलला नाही अजून पण मला ना त्याचं वागणं बघून असं वाटतंय की काहीतरी आहे म्हणून तर सगळ्यात आधी तुम्हाला फोन केला हो फार बरं झालं इथे आल्यापासून सारखा त्याच गोष्टीचा विचार करते मी हो वाटलंच मला म्हणून तर फोन लावला ना लगेच तुम्हाला चला या सगळ्यातून चांगलं काहीतरी निघू दे निघणार खात्री वाटते मला पण आमच्या अंजलीची काही खात्री नाही आहे तिच्या मनात काय आहे ना ती काही कळूच देत नाही हल्ली अहो आमचं यश प्रकरण तरी कुठे सोपं आहे एका प्रश्नाचं धड उत्तर देईल तर शपथ आजकालची मुलं ना अशीच असतात मनात सगळं असतं त्यांच्या पण आपल्याला पत्ता लागू देत नाही हो ना मला ना अंजलीचा फोन येतोय मी ठेवू का हो चालेल चालेल बर बर हा हा बोल अंजली आई काय ग कोणाशी इतका वेळ बोलत होतीस तू अग नाही ग असं सहजच विशेष नाही ना मग सांग कोणाशी बोलत होतीस ते अग जयश्री ताईंचा फोन होता काय जयश्री काकूंनी तुला का फोन केला होता का काय सहज गप्पा मारायला केला गप्पा मारायला एवढी मैत्री कधी झाली का तुमच्या मी गेले होते ना त्यांच्या घरी तेव्हा झाली आमची मैत्री आणि काय ग तू माझी अशी उलट तपासणी का घेतेस आई मला खरं सांग काय बोलणं झालं ग तुमच्या अग मला जाऊ दे पटकन ते माझं तिथे दूध उतू जाईल तिकडे मला जाऊ दे आई अरे ठेवला नाही आई काहीतरी लपवते हॅलो ओके ओके आता मेल केलेत का तुम्ही पार्टीचे फोटोज हा मी बघतो मी बघतो थँक्स थँक्स यश पाणी ठेवते रे अरे काय झालं नाही काही नाही झोप येते झोपतो आई थोडं बोलायचं आहे बस ना ते खूप कन्फ्युजन वाटतंय मला म्हणजे तू डॉक्टर अंजलींच्या बाबतीत जे काही सांगतेस ते कसं शक्य आहे म्हणजे मला काही कळत नाहीये अगं हसतेस का तू हसू नको तर काय करू यश एखादी मुलगी आपल्याला आवडते की नाही आवडत हे न कळणं इतकं लहान आहेस का रे तू पण तरीही असं पटकन काही ठरवता येत नाहीये मला कठीण आहे बाबा मग मला काय वाटतं यश तुम्ही एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवावा म्हणजे एकमेकांचा स्वभाव कसा आहे आवडीनिवडी काय आहेत हे आणखीन चांगल्या पद्धतीने कळेल ना तुम्हाला झोप आता जागरण करत बसू नकोस अंजली हा बोल सर या दोघी जणींचं ना नक्की काहीतरी सुरू आहे आणि या बाबतीत आता मला काही डाऊट नाही आता काय झालं आज त्या फोनवर बोलल्या एकमेकींची काय परत फोनवर बोलल्या हो
म्हणूनच आई मला परत विचारत होती. तू बोल बोल बोल. या दोघींचं ना एक्झॅक्टली काय चाललंय काही कळतच नाही. अंजलीना जाऊ दे, तू शांत हो. शांत कशी हो मी सर? सर आपल्याला न विचारता जर का या दोघी जणींनी आपल्याला न विचारता या दोघी जणी काय म्हणजे त्या दोघी जणींनी असं परस्पर भेटणं बरोबर नाहीये ना असं म्हणायचं होत. कुछ तो गडबड आहे. पण मग आता काय करायचं? हा आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. हो पण सर. अगं तू चिल मार अंजली, चिल मार आणि पुढच्या महिन्याची वाट बघ, कारण पुढच्या महिन्यात तुला एक खूप छान सरप्राईज मिळणार आहे जे मी तुला देणार आहे, ज्याची तू खूप आतुरतेने वाट बघतेस. पुढच्या महिन्यात का? असं असं काय सरप्राईज आहे? अग ते सरप्राईज मी तुला सांगितलं तर ते सरप्राईज कसं राहणार डंबो? ओके मग पुढच्या महिन्यात कधी ते तर सांगा. कीप गेसिंग. गुड नाईट. डॉक्टर अंजली भेटल्यावर कसं बोलू मी तिच्याशी? नेहमीसारखंच गुड मॉर्निंग करू की यश काय चाललंय तुझं? रोजच तर भेटते ती, मग आज काय इतका विचार करतोय? पण आली असेल का? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. इंटर्न्स आलेत का सगळे? हो सर. बोलवायचं आहे का कोणाला? नाही नाही मी सहजच विचारलं. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. ही केस थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्ही प्लीज एकदा बघून घेता का? नाही 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 नो प्रॉब्लेम सर, मी फक्त तुम्हाला इन्फॉर्म करायला आले होते, तुम्ही नंतर बघितलं तरी चालेल, हरकत नाही. सर सर. नाही सर, एवढंच बोलायचं होतं मला, मी राऊंडला जाते. तुम्ही एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. म्हणजे एकमेकांचा स्वभाव कसा आहे, आवडीनिवडी काय आहे, हे आणखीन चांगल्या पद्धतीने कळेल ना तुम्हाला. सर. हा हा बोला ना. हा नाही एवढंच सांगायचं होतं, मी राऊंड आहे सो तो राऊंड पूर्ण करून आहे. एक मिनिट डॉक्टर अंजली. सर ती फाईल बघू. ऍक्च्युली आपण या केस बद्दल डिस्कस करायला हवं, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा सांगा मला. ओके सर. आणि जर आता वेळ असेल तर आता सुद्धा आपण माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलू शकतो. सर मला रोहिणी मॅम बरोबर एक राऊंड वर जायचंय, तो राऊंड झाला की मी सांगते. पण ऍक्च्युली रोहिणी अजून आली नाही आय गेस, सो तोपर्यंत आपण डिस्कस करू शकतो. हा डॉक्टर रोहिणी आले की मला सांग. नक्की सांग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. रोहिणी तू आलीस? तू हो मी येणारच होते, तुला काय झालं? नाही काही नाही. सर मी रोहिणी मॅम सोबतचा राऊंड कम्प्लीट करून येऊ का? ओके नो प्रॉब्लेम, कॅरी ऑन. अरे दादू राऊंडला गेला नाहीस अजून? अरे ऍक्च्युली मला थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. ते आपल्या जनरल वॉर्डमध्ये एक बाई ॲडमिट झाली आहे, तिची किडनी खूप डॅमेज झाली आणि बाकी बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत. ट्रीटमेंट सुरू केली आहे मी, पण एक रिक्वेस्ट होती तुला. दादू आता तू मला रिक्वेस्ट करणार? नाही म्हणजे तसं नाही, म्हणजे बघ तुला पटत असेल तर तिची फिनान्शियल कंडिशन चांगली नाही आहे,
आणि म्हणून तिला ट्रीटमेंट नाही करायची. पण एक डॉक्टर म्हणून मला अजिबात पटत नाही. सो आपण तिला वाचवायला हो. त्यांच्या बिलची काळजी करू नकोस. पॉसिबल होईल तेवढं कन्सेशन देऊ आपण. सुपर. आता काही टेन्शन नाहीये ना तुला? आता अजिबात नाही. मग आता या पार्टीचे फोटोज बघ. अरे आले पण. हो क्या बात है. चांगला होता फोटोग्राफर. आवडले मला फोटो. हो रे खरंच खूप नॅचरल आले. मी तर म्हणतो आपण याच्या कॉपीज ना हॉस्पिटल मध्ये नोटीस बोर्डवर लावे. गुड आयडिया. पाणी पितेस ना भरपूर? हो मॅडम. गोळ्या घेतेस व्यवस्थित? व्हेरी गुड. आता मला 15 दिवसांनी दाखवायला. खूप घाबरली ती. अगं खूप समजवलंय मी तिला अनेकदा. आता जरा तरी बरी आहे. प्रेग्नन्सी मध्ये बायका प्रसन्न राहतील याची काळजी खर तर घरातल्यांनी घेतली पाहिजे. नाहीतर काल त्या बाईला सांगितला ना जो, तस हिला सुद्धा दर वेळेला चेकअपला येताना सांगायला हवा. हे जोकच कस काय सुचलं तुला? हॉस्पिटल मध्ये सगळेच आता अचानक एकमेकांना जोक सांगत सुटले. यशस्वी सरांनी सुरू केलं हे. यशनी? म्हणजे मी एक दिवस त्यांना म्हणाले की सर तुम्ही खूप स्ट्रिक्ट वाटता आणि सगळ्यांशी खूप स्ट्रिक्ट वागता, तर तेव्हापासून त्यांनी हे सुरू केलं. असं सरळ सांगितलंस तू यशला? नाही म्हणजे त्यांनी मला विचारलं होतं की माझा स्वभाव कसा आहे हे मला फ्रँकली सांग, मग मी सगळं खरंच बोलले. नाही पण मग इथे जोकचा काय संबंध? ते म्हणाले की आता मी माझा स्वभाव बदलणार आहे आणि सगळ्यांना हसवणार आहे. सो तेव्हापासून ते रोज एक जोक सांगतात. स्ट्रेंज आहे ना हे? खरंच स्ट्रेंज आहे सगळं. मॅम तुम्हालाही वाटतं ना त्यांचा स्वभाव बदललाय म्हणून? हो खरंच खूप बदललाय यश. आणि कधी कधी तर एखादा त्यांचा जोक मला नाही आवडला तर सतत येऊन ते नवीन एखादा जोक सांगत असतात. म्हणजे आधी खरं तर मला खरंच नाही आवडायचे जोक्स, पण मग हळूहळू त्यांना छान जमायला लागलं ते. आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा की सर तुम्ही खूप छान जोक सांगता. सो खुश झाले होते मग ते. हा हॅलो बोला. उद्याची आहे ना ती अपॉइंटमेंट? एक मिनिट. काय झालं? बघतोयस ना फोटो? बघतोय. बोल बोल बोल. फोनवर बोल. हा हा तर मी काय म्हणत होतो. हा रिपोर्ट तुम्ही उद्या घेऊन येते. रिपोर्ट? हो सगळे रिपोर्ट, सगळे रिपोर्ट. हो बघितले सगळे फोटो? कमाल 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 फोटो आलेत. पण चिंटू फोटोजची एकच कॉपी आहे का? म्हणजे दुसरं कॉपीज नाही आहे? नाही अरे त्यांनी सगळे मेल केले. व्हेरी गुड. काय व्हेरी गुड पिक्चर्स. यू कॅरी ऑन, मी निघतो. दादू एक मिनिट जरा. ते काय ऍक्च्युली एक विचारायचं होतं मला. विचार ना. म्हणजे बघ तर कसं सांगू. समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीला भेटावं असं वाटत असेल आणि ती व्यक्ती भेटत नसेल, तर मग हे
रेस्टलेस वाटणं नॉर्मल आहे का? ओके, पण ही जी ती व्यक्ती आहे ती कोण आहे? नाही नाही, मी जनरलच विचारलं. हो ओके ओके, जनरल ठीक आहे. अरे थांब ना, सांग ना तू हे रेस्टलेस वाटणं काय? अगदी नॉर्मल आहे, पण हो ही कशाची तरी सुरुवात आहे. सुरुवात तर सांगून टाक कोण आहे ती मुलगी, नाहीतर मी गेस करतो. दादू तुला का नाही सांगणार? सांग. ती व्यक्ती म्हणजे